स्वराज्य स्थापनेसाठीचा शिवकालीन इतिहास आजच्या युवा पिढीला समजावा यासाठी हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन, कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पन्हाळगड ते पावनखिंड ट्रेकिंग मोहिमेला सुरुवात झाली. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत असंख्य तरुण तरुणी या ट्रेकिंगमध्ये सहभागी झालेत. हिल रायडर्सची ही 65वी मोहीम आहे. अतिशय खडतर स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काळोखात धोधो पावसात पन्हाळगड ते पावनखिंड गनिमी कावा मोहीम सर केली. या मोहिमेत बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्यासह अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं. शिवकालीन इतिहास आजच्या युवा पिढीला समजावा यासाठी हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन, कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. ठाकरे गटाचे विजय देवणे आणि उपस्थित मान्यवर ट्रेकिंग धारक यांच्या हस्ते पूजन करून भगवा ध्वज फडकवून हजारोंच्या संख्येने जमलेल्या ट्रेकिंग धारकांची फौज पन्हाळगड राजदिंडी मार्गावरून पावनखिंडीकडे रवाना झाली. पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेत मोठ्या संख्येनं युवक युवती सहभागी झाल्या होत्या. हा भाग जय भवानी जय शिवाजी जय घोषानं दुमदुमून शिवमयी झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळोखे, हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, चंदन मिरजकर, सुखदेव गिरी, ऋषिकेश केसरकर, असिफ मोकाशी यांच्यासह ट्रेकिंग धारक उपस्थित होते.